श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत रामो विग्रहवान धर्महा, शैलजा शेवडे यांचे विचार. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. रामायणात म्हणलंच आहे, रामो विग्रहवान धर्महा, अर्थात भगवान राम साक्षात धर्म आहे. राम म्हणजे मूर्तिमान धर्म, धर्म म्हणजे शास्त्रांची मर्यादा आणि पालन करणाऱ्या पुरुषांमध्ये उत्तम, म्हणून राम मर्यादा पुरुषोत्तम. खरोखर रामाने संपूर्ण विश्वालाच नीतिमत्तेचा महान आदर्श घालून दिला आहे. प्रत्येकासाठी रामाची प्रत्येक कृती आदर्श आहे, आचरणशील आहे. राम प्रत्येक नात्याचे परमोच्च उदाहरण आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र, प्रजाहित दक्ष राजा, म्हणून रामाला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. राम हे नावच परमपवित्र आहे. राम कालातीत आहे. आपण किती सहजपणे म्हणतो यात आता काही राम उरला नाही, तर राम म्हणजे आनंद, राम म्हणजे समाधान, राम म्हणजे आत्माराम, राम म्हणजे आत्मतत्व. आनंद कंद ऐसा तो रामनित्य आहे, भक्तास धीर देण्या तो रामनित्य आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राम आहे. तो राम त्याच्या बोलण्यातून डोकावतो. सकाळच्या प्रहराला आपण रामप्रहर असं म्हणतो. रामप्रहरच असं का म्हणतो? तर तो प्रहर अत्यंत आनंददायी असतो, प्रसन्न असतो, प्रफुल्लित करणारा असतो, विलक्षण आशादायी असतो. आपण एकमेकांना भेटलो की रामराम म्हणतो. रामराम म्हणजे आपुलकी, रामराम म्हणून एकमेकांना अभिवादन, त्यानिमित्तानं देवाचे नामस्मरण होते. राम म्हणा विश्वासानं, अनुदिनी श्वास घेता, काय विश्वास श्वासाचा, पुन्हा येईल तो घेता. एखादी व्यक्ती मृत पावली तर आपण म्हणतो तिनं राम म्हणलं. एखाद्या गोष्टीला कुणीही साक्षी नसेल तरी राम सर्व साक्षी आहे हे माहीत असतं, त्यामुळे राम जाणे असं सहजपणे म्हणतो. हिंदीत राम भरोसे हा शब्द वापरतात. रामावर भरोसा, रामाची इच्छा या अर्थी. अंतियात्रेत राम नाम सत्य हे म्हणतात. याचा अर्थ रामच एक सत्य आहे, शाश्वत आहे, बाकी सर्व अशाश्वत आहे, माया आहे. धर्मानं घालून दिलेल्या नीतीच्या, सदाचाराच्या ज्या मर्यादा होत्या, त्याचं उल्लंघन कुणालाही करू न देण्याचं सामर्थ्य, अत्यंत निग्रहाचं सामर्थ्य रामाच्या ठिकाणी होतं. राम धर्मात्मा होता, धर्मवत्सल होता. राम हा विष्णूचा सातवा अवतार, परमेश्वरी अवतार असतो तेव्हा मर्यादा रक्षण किंवा धर्मरक्षण करण्यासाठीच तो अवतार असतो. रामाने स्वतः धर्ममर्यादांचं पालन केलं आहे. लोकांच्या समोर आदर्श उभा करून त्यांना धर्माचरणाला उद्युक्त केलं आहे. राम त्राटिकेचा वध करायला आधी तयार नसतो, कारण धर्मशास्त्राने स्त्रीला संरक्षण दिलं आहे म्हणून तो पर्याय शोधतो. पण गुरु विश्वामित्रांनी आज्ञाकरताच तिचा वध करतो. शापित अहल्येचा उद्धार करतो ते प्रथम तिच्या चरणाला स्पर्श करून. जनकाच्या राजसभेत शिवधनुष्य भंग करतो, जिंकतो पण तरीही पित्याच्या संमतीनेच सीतेचं पाणीग्रहण करतो. मिथिलेहून परत येताना परशुराम प्रगट होतात, रामाला आव्हान देतात, पण आपला पिता दशरथ आपल्याबरोबर आहे म्हणून राम आवाज चढवत नाहीत, तर दैवी सामर्थ्यानं परशुरामाला निष्प्रभ करतो. स्वतःच्या राज्याभिषेकाची आज्ञा राम जितक्या सहजतेने स्वीकारतो तितक्या सहजपणे कैकेची वनवासाची आज्ञा स्वीकारतो. वनवासात राहणारा, कंदमुळं खाणारा राम मुनींचं राक्षसांपासून रक्षण करतो. वनवासी असूनही तो राजधर्माचं पालन करतो. अत्यंत विनम्रतेने वागून सदाचाराचा पाठच राम देतो. निषादराज गुह, वानरराज सुग्रीव, राक्षसराज बिभीषण यांच्याशी वागताना मित्रत्वाचे आदर्श राम देतो. सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून देतो. रावण वधानंतर बिभीषणाला लंकेचा राजा करतो. मरणांतानी वैराणी असं म्हणत बिभीषणाकरवी रावणाचा अंत्यविधी करतो. खरोखर असं धर्मपालन, असं धर्माचरण कुणी केलं आहे का? स्वतः धर्ममर्यादांचं पालन करून इतरांकडनं करून घेणारा राम म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम ठरतो. रामो विग्रहवान धर्महा, शैलजा शेवडे यांचे विचार श्रोते हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.